भारतीय संस्कृतीत निसर्ग व मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. इथल्या धार्मिक आणि सामाजिक व सांस्कृतिक परंपरांमध्ये निसर्गाचे अस्तित्व खोलावा रुजून राहिलेलं आहे. मानवी आयुष्य, पशुपक्षी, वृक्षवेली, फूल, फळ या साऱ्यांनाच प्रेमाने स्थान मिळालेले आहे. दररोजच्या जीवनक्रमातही निसर्गाच्या सोबतीचा विसर पडू नये अशी शिकवण भारतीय परंपरा देते. निसर्गचक्राशी समरस होऊन मानवी जीवन पुढे जात राहावं यासाठी त्याची सांगड सृष्टीच्या बदलाशी घालण्यात आलेली आहे व त्यानुसारच आपल्याकडे 12 महिन्यात विविध सणव्रत दिसून येतात. या महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगीबिरंगी फळं फुलांची बेलबुट्टी धारण केलेली असते. असे नयनरम्य दृश्य मनाला आल्हाददायकता देते आणि बालकवींप्रमाणेच गुणगुणू लागते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा प्रकारे आनंद द्विगुणित करणारा व्रतवैकल्यांची उधळण करणारा हा श्रावण मास सर्वांनाच निराळा वाटतो. देवदेवळात घरघरात खूप प्रेमाने आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा दिवस शिवप्रिया या नावाने ओळखला जाणारा श्रावण महिना असतो. यावर्षी 2 श्रावण आलेले आहेत. काही शिवभक्त अधिक महिन्यात पण श्रावणी सोमवार करत असतात. काही जणे फक्त श्रावणातच श्रावणी सोमवार करत असतात. ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार श्रावणी सोमवार शिवपूजन केले जाते. शिवपूजन कसे करावे, श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, शिवामूठ कशी व्हावी, त्याचबरोबर जर रुद्राभिषेक करायचा असेल तर तो सोमवारच्या दिवशी आणि कोणत्या टायमिंगला रुद्राभिषेक करू शकतो, कोणत्या टायमिंगला रुद्राभिषेक केला तर त्याचे फळ चांगले भेटेल, प्रदोष काळामध्ये आपण भगवान शिवांची काय सेवा करू शकतो याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी सुप्रिया, सुप्रिया शितोळे नावाने माझं चॅनल आहे. तर माझ्या चॅनलवरती जर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आज मी तुम्हाला श्रावणी सोमवारविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. का तर छोटीशी माहिती पण तुमच्या उपयोगाची ठरू शकते. श्रावणात आपण कशी पूजा करावी हे मी आज दाखवणार आहे. तर सर्वांनी सकाळी लवकर उठावे. ज्या घरात घरातले व्यक्ती, महिला, पुरुष, मुले लवकर उठतात त्या घरावर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. या दिवशी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. तुम्ही तुमच्या देवघरात किंवा देवळात जाऊनसुद्धा पूजा करू शकताय. सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवपूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगावर अभिषेक करणार असाल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करावी लागेल. अगोदर मी सर्वप्रथम देवपूजा करून घेत आहे. श्रावण महिन्याचा इतिहास हा समुद्रमंथनाशी संबंधित आहे. समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर आले होते तेव्हा भगवान शिवाने ते प्यायले होते. विष प्यायल्यामुळे भगवान शंकरांचा कंठ हा निळा झाला होता. या कारणास्तव त्यांना निळकंठ असंही म्हटलं जातं. तर महादेवाचे शरीर विषाने जळू लागले होते तेव्हा माता पार्वतीने शिवशंकरांच्या गळ्यावरती हात ठेवून ते विष शरीरात जाण्यापासून थांबवले होते. प्रथमच शिवजींना जल अर्पण झाले होते. तर ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी श्रावण महिना सुरू होता आणि तेव्हापासून श्रावणात शिवलिंगावरती जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. माता पार्वती, त्यांच्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देवी देवतांनाही भगवान शिवाला जल आणि दुधाने अभिषेक केला होता. असे मानले जाते की जेव्हा समुद्रमंथनानंतर पहिला सोमवार आला होता तेव्हा माता पार्वतीने प्रथमच सोमवारचा उपवास ठेवला आणि शिवजींची पूजा केली आणि तेव्हापासूनच विवाहित महिलांसाठी श्रावणात शिवांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती सेवा विवाहित महिलांसाठी अतिशय प्रभावशाली किंवा शुभ मानली जाते असे मानण्यात येते. श्रावण महिन्यात सोमवारीच नाही तर पूर्ण महिनाभर रुद्राभिषेक सेवा केली पाहिजे. जर शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारी तरी रुद्राभिषेक करावा. रुद्राभिषेक पंचामृताने केला तरी चालतो आणि पाण्याने केला तरीही चालतो. पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर यांना एकत्रित करून पंचामृत बनते. शिवशंकराला रुद्राभिषेक केला जातो. रुद्राभिषेक कोणी व का करावे हे पण मी सांगणार आहे. आपल्यावरती एखादं पातक लागलं असल्यास रुद्राभिषेक केला जातो. कालसर्पाची शांती करायची असल्यास रुद्राभिषेक केला जातो. महादेवाच्या आराधनेने सर्व दोष निवारण होतात आणि सर्व गोष्टींची भरभराट होते. जर कामात सतत अपयश येत असले, अकाल मृत्यूची भीती वाटत असल्यास, घरातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन आहे तर संकल्पयुक्त रुद्राभिषेक केला जातो. लक्ष्मीप्राप्तीसाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक केला जातो. तर धनवृद्धीसाठी मध आणि तुपाने रुद्राभिषेक केला जातो. गृहदोषाच्या शांतीसाठी, घरातील संकटे दूर करण्यासाठी गंगाजलाने व दह्याने रुद्राभिषेक करावा.
तर सुखशांतीसाठी दुधाने रुद्राभिषेक करावा. मूल बाळ होत नाही आहे तर गायीच्या दुधात किंवा पाण्यात साखर मिसळून संकल्पयुक्त रुद्राभिषेक करावा. तर शत्रूवर विजय मिळवण्यासाठी भस्म किंवा मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक केला जातो. रुद्राभिषेकाने शनीचे अशुभ प्रभावही दूर होतात. रुद्राभिषेक हे सुख, शांती, ऐश्वर्य, वैभव आदी मिळवण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. हा अभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. एखाद्या व्यक्तीला काही असाध्य रोग असतील तर त्यापासूनही त्याची मुक्ती मिळण्यासाठी शोधकाने अभिषेक केला जातो. आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात अत्तर घालून रुद्राभिषेक केला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती बिल्वपत्र वाहायला विसरायचे नाही आहे. बेलपत्र भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्र भगवान शिवांच्या पूजेत अर्पण केले नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. बेलपत्राची 3 पाने एकत्र जोडली जातात, ती पवित्र मानली जातात. ही 3 पाने त्रिदेव मानली जातात. 3 पाने महादेवांच्या त्रिशूळ दर्शवतात. श्रावण महिन्यात बेलपत्रासह पूजा करणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. बेल वृक्षाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते. तर भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. बेलाच्या वृक्षाखाली या दिवशी दिवा लावल्याने ज्ञान प्राप्त होते. गरिबांना बिल्वाच्या झाडाखाली अन्नदान केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. श्रावण सोमवारची पूजा करण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजेच रविवारच्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवायचे आहेत. का तर कधीही आपल्याला सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडायची नसतात. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचते. शिवलिंगावरती बेलपत्र वाहताना एका गोष्टीची दक्षता घ्यायची, ती म्हणजे बेलपत्र अखंड असावे, त्याला कुठेही फाटलेले वगैरे नसावे. जर 5 पाने बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानले जाते व ते तुम्ही वाहू शकताय. बेलपत्र वाहताना ते केव्हाही निर्मुखी वाहू नये. ते वाहताना केव्हाही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्र तोडताना चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या असू नये. सोमवारी बेलपत्र तोडू नये. तुम्हाला एखादे जरी बेलपत्र भेटले तरी ते प्रथम वाहने, नंतर तेच बेलपत्र घेऊन पाण्याने धुवून परत मंत्रोपचार करून परत तेच बेलपत्र वाहिले तरी चालते. बेलपत्राला केव्हाही अपवित्र मानले जात नाही. त्यानंतर परत पिंडीवरती गळती लावून अभिषेक पाण्याने चालू ठेवावा. शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा. नंतर प्रथम गणपतीची आरती करावी, त्यानंतर भगवान शंकरांचीही आरती करावी. या दिवशी आपण शिवलीलामृत पठन करू शकतोय. शिवचालीसाचे पण आपण आजच्या दिवशी पठन करू शकतोय. हेही नसेल जमत तर या दिवशी होता होईल तेवढा शिवमंत्रांचा जप करावा. आता अधिक मास चालू आहे, याला आपण अधिक श्रावण असे बोलत असलो तरी या महिन्यातील सोमवारी आपल्याला शिवमुठ व्हायची नाही आहे. आपल्याला श्रावण महिन्यातील सोमवारी शिवमुठ व्हायची असते. या पूजेसाठी शुभ वेळ काय? तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे 4 ते 11 वाजेपर्यंत म्हणजेच सकाळचे 11 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकताय, किंवा प्रदोष काळात ही पूजा करू शकताय. अधिक मासानंतर 17 ऑगस्ट 2023 पासून निजश्रावण सुरू होत आहे आणि निजश्रावण महिना शुक्रवारी 15 सप्टेंबर 2023ला संपणार आहे. तर निजश्रावणातला पहिला श्रावणी सोमवार हा 21 ऑगस्ट 2023ला असणार आहे. तर या महिन्यात कमीत कमी सोमवारी तरी काळे वस्त्र घालायचे नाही, ते कटाक्षाने टाळावे. आपल्या घरात महादेवाचा असा फोटोही नसावा की ते त्या फोटोत क्रोधित मुद्रेत आहेत. शंख आणि तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. भगवान विष्णूंची पूजा शंख आणि तुळशीशिवाय व्यर्थ मानली जाते. त्याच तुळस आणि शंखाचा उपयोग भगवान शिवांच्या पूजेत करायचा नाही, कारण शिवांच्या पूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. तो पाणी साखरेपासून बनवलेली वस्तू भगवान शंकरांना प्रसाद म्हणून अर्पण करावी. जे तेव्हा तुम्ही भगवान शिवांची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून घ्यावे. शिवचालीसा आणि आरती ही तुम्हाला शिवपूजेमध्ये आवश्यकच करायची आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी, यामुळे वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होतो. तर आजच्या दिवशी आपल्याला आठवणीने रुद्राभिषेक करायचा आहे.
घरात जर व्यसनाधीन व्यक्ती असतील तर संकल्पयुक्त आपण रुद्राभिषेकाची सेवा करावी आणि त्याचे तीर्थ त्या व्यक्तीला द्यावे. संकल्प तुम्ही 11 दिवसाचा, 21 दिवसाचा किंवा श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभरसुद्धा संकल्पयुक्त सेवा करू शकताय. त्याच्यासाठी कुठलेही नियम अटी नाही आहेत. रुद्राभिषेक तुम्ही रोजची रोज या महिन्यात केला तरी अतिउत्तम. त्याचे फळ अतिशीघ्र आणि प्रभावशाली आहे. रुद्राभिषेकाची सेवा खूप प्रभावशाली आहे. या महिन्यात आपल्याला आवर्जून होता होईल एवढा रुद्राभिषेक करायचा आहे. सोमवारच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झाले महादेवाच्या मंदिरात जाणे तर तुम्ही तिथे जावा. तिथे तुम्हाला अभिषेक करणं शक्य होणार नाही आहे का, तर महादेवाच्या मंदिरात सोमवारच्या दिवशी भरपूर गर्दी असते. त्यामुळे तुम्ही ही सेवा आपल्या देवघरामध्ये आपल्या देवाच्या समोर बसून केली तरी चालेल. चला मग, हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये बऱ्याचशा जणांना याचा फायदा होईल. ते पण ही सेवा करू शकताल, ते पण ही सेवा करू शकतील का. तर आपण जी सेवा करतो ही आपल्यापर्यंत लिमिटेड न ठेवता, मर्यादित न ठेवता ती कोणाबरोबर तरी शेअर करावी. तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या मुखाने दुसऱ्यांना सांगू शकताय, त्याचे पण फळ तुम्हाला भेटणार आहे. चला मग, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.